कि साहेब आज देशाला राज्याला आणि पक्षाला तुमची फार मोठी जरूरत आहे आणि या पक्षाचा नाव आणि आधारस्तंभ फक्त तुम्ही आणि तुमची तुम्हीच आहात। शरद पवार साहेब आज आपला सगळ्यांना माहित आहे कि या देशामध्ये राज्यातच नव्हे पण देशामध्ये एक फार सन्मानित नेता आहे आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचा व्याप या देशाच्या प्रत्येक तुम्हाला राज्यामध्ये तुम्हाला सुद्धा दिसत आहे। परवा आम्ही पंजाबला गेलो होतो बादल साहेबांच्या अंत्योष्टीसाठी, त्यावेळी सुद्धा पवार साहेबांना ज्या पद्धतीने पंजाबचे शेतकरी जे काही तिथे बादल साहेबांना श्रद्धांजलीसाठी आले होते ते म्हणत होते की पंजाब कधी तुमच्या शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या कामाला विसरू शकत नाही। असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात गेले तर असे उद्गार त्यांच्याबद्दल व्यक्त होत आहे। आणि या मागील 2-3 दिवसांमध्ये अनेक मान्यवर या देशाचे दिग्गज नेते सुद्धा पवार साहेब नाहीतर सुप्रियाताई किंवा माझ्यापर्यंत त्यांनी आपली भावना व्यक्त करण्याचाही काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व कार्यकर्त्यांची भावना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये आपल्याच माध्यमातून आम्हाला सगळ्यांना दिसायला मिळाली। राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षच नव्हे पण अन्य अनेक मान्यवरांचाही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पवार साहेबांनी या सक्रिय पदावरून सोडू नये आणि जाऊ नये असा मत व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाव आमचे कार्यकर्त्यांची तीव्र भावना या मागील 2-3 दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेली आहे। आणि आज जितके लोक बाहेर आहे हे तर ठीक आहे पण अख्खा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज आहे तो खरोखर त्यांच्या मनामध्ये वेदना आहे, दुःख आहे आणि नाराजी सुद्धा आहे। आणि या भावनाच्या आम्ही नजरअंदाज आम्ही करू शकत नाही। पवार साहेबांनी जे काही निर्णय त्यांनी घेतला परत मी म्हणतो की त्यांनी आम्हाला कोणाला विश्वासात न घेतला आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय जाहीर केला। आज जी जबाबदारी एक कमिटीवर त्यांनी दिली होती त्याची बैठक आम्ही बोलवली। 2 तारखेला त्यांनी जाहीर केलं पण स्वाभाविक आहे बाहेरचेही लोक या कमिटीमध्ये आहे जे या राज्यातले बाहेरचे पण आहे। त्याशिवाय सुद्धा आम्ही 2-3 दिवसापासून त्यांना सतत दररोज भेटत होतो आणि त्यांना विनंती करायचं काम सुद्धा करत होतो। आज कमिटीनी या बैठकीमध्ये एक ठराव आम्ही पारित केला आहे आणि सर्वानुमते आम्ही पारित केला आहे। तो ठराव मी आपल्या समक्ष वाचून दाखवतो आणि या ठराव जे मी तुमच्या समक्ष वाचून दाखवणार आहे त्याच्या नंतर आम्ही ही भावना हा ठराव घेऊन पवार साहेबांना भेटायचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्षपणे सुद्धा आम्ही या आमच्या प्रस्तावाच्या बद्दल आणि सर्वानुमते जे आम्ही पारित केला प्रस्तावाच्या बद्दल आम्ही त्यांना
भेटून विनंती करायचं काम सुद्धा करणार आहोत. प्रस्ताव असा आम्ही केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. याचा अर्थ हेच आहे की आमची सर्वांची भावना सामूहिक आणि सर्वानुमते हीच आहे की पवार साहेबांनी याच पदावर कायम राहावं.